सुनो आज या वर्ग पात्रीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गात मी या विषयाची संख्याज्ञान या घटकाबद्दल आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. तर शिष्यवृत्ती परीक्षेत वर्ग पाचवी करता दोन पेपर असतात. पहिला पेपर आहे भाषा आणि गणित आणि दुसरा आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. या पहिल्या पेपर मध्ये भाषेचे 25 प्रश्न असतात आणि गणिताचे 50 प्रश्न असतात. तर प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात. एकूण 75 प्रश्न म्हणजे हा पेपर 150 गुणांचा असतो. यामध्ये 7 घटक आहेत, त्यातील संख्याज्ञान या घटकाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. संख्याज्ञान या घटकावर 3 प्रश्न येतात, म्हणजे एकूण 6 गुण आहे. प्रश्न फार सोपे असतात, त्यामुळे गुण तुम्हाला सहजच मिळू शकतात. संख्या ज्ञानमध्ये पहिला घटक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि रोमन संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे इंग्रजी अंक जे जास्तीत जास्त जगामध्ये वापरले जातात ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आपले जे मराठीतील अंक आहे ते आहे देवनागरी अंक. तर या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय अंकावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता पहिला प्रश्न आहे, सलीमने 2.5 लाख ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात रिकामी जागा अशी लिहिली. तर त्याचे पर्याय दिले आहे, हे आहे आपण पाहायचं. पहिला पर्याय देवनागरी मध्ये आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. आता 2.5 लाख म्हणजे 2,50,000. 2.5 लाख म्हणजे माहित पाहिजे तुम्हाला. 2.5 लाख म्हणजे 2,50,000. म्हणजे 2.5 लाख म्हणजे 2 लाख अधिक 1/2 लाख, 1/2 लाख म्हणजे 50,000. तर 2 लाख अधिक 50,000, 2,50,000 म्हणजे याचं उत्तर तिसरा पर्याय बरोबर आहे. मग इथे गोल असतात उत्तर पत्रिकेमध्ये, त्यामध्ये तिसऱ्या गोलाला तुम्हाला रंगवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अंकावरच आहे, 67,894 ह्या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय अंकात लिहा. यामध्ये शतक स्थानी आहे 1.8. 8 हा संख अंक आंतरराष्ट्रीय संख्येमध्ये असा लिहितात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हानुसार लिहा. तुम्हाला स्क्रीनवर रोमन संख्या चिन्ह दिसतील, त्यावर आधारित हा प्रश्न आहे. रोमन संख्या चिन्हे 1, 2, 3, 5 आणि 10 ही जर रोमन संख्या चिन्हे तुम्हाला माहित असतील तर प्रश्नांची उत्तरं सोडवणं सोपे जाईल. त्याचप्रमाणे 50 साठी L, 100 साठी C, 500 साठी D आणि 1000 साठी M हे चिन्ह आहेत, त्यावरून तुम्हाला उदाहरण सोडवणे सोपे जाते. आता मी यावर एक तुम्हाला उदाहरण सांगत आहे, हे स्कॉलरशिपच्या पेपरला आलेलं उदाहरण आहे, ते तुम्हाला समजून सांगत आहे. उदाहरण आहे M-D/L = किती. पर्याय दिले 10, दुसरा आहे 90, तिसरा पर्याय 8 आणि चौथा आहे 900. तुम्ही
चार्ट मध्ये बघितलेस आहे m हे चिन्ह कोणत्या संख्येसाठी आहे तर m हे चिन्ह हजार साठी आहे m हे चिन्ह हजार साठी आहे आणि d हे चिन्ह 500 साठी आहे आणि l हे चिन्ह 50 साठी आहे आता पदावली नुसार आपण पहिले भागाकार सोडवू तर 500 भागिले 50 बरोबर 10 आणि मग 1000 मायनस 10 1000 मधून 10 वजा केले तर उत्तर येईल 990 म्हणजे याचा चौथा पर्याय बरोबर आहे त्यानंतर यावर आधारित दुसरे उदाहरण आहे आता 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन मध्ये याच्यामध्ये उदाहरण दिलाय 15 कोटी पंधराशे पंधरा ही संख्या अंकात लिहा त्याचे चार पर्याय दिलेले आहे दुसरा पर्याय आहे दुसरा पर्याय लक्षात ठेवायचं 1515 म्हणजे 1515 आता 1515 दोनच ठिकाणी इथे या गणिताने 1515 आणि इथे आहे म्हणजे आहे ना म्हणजे हे पर्याय चुकीचे आहे आणि इथे म्हटलंय 15 कोटी तर हे इथे 15 कोटी नाहीये 15 कोटी चौथ्याच गणितात आहे नाही समजलं तर एकक पासून मोजत न्यायचं तर एक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी एक कोटी चा इथं आणि इथे 15 कोटी आहे त्यामुळे चौथा पर्याय बरोबर आहे यानंतर याच्यावर एक गणित दिलेला आहे 36,000 म्हणजे किती 36,000 म्हणजे किती सव्वा
35 म्हणजे 35000 अधिक 5000, 5000 म्हणजे किती, 250 हजारचा पाव भाग आहे 250, म्हणून 35000 म्हटलं तर 35000 अधिक 250 उत्तर येते 35250, यामध्ये पर्याय आहे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यामुळे आपण याला दुसऱ्या स्थानी दुसऱ्या ठिकाणी गोल करू। यानंतर अंकाची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित किंमत यावर आधारित उदाहरण सुद्धा तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेत येत असतात, त्यातील आपण एक उदाहरण घेऊ। इथे एक उदाहरण दिलेलं आहे, प्रत्येक अंक एकदाच वापरून लहानात लहान 4 अंकी संख्या तयार केल्यास त्या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक येईल। प्रत्येक अंक एकदाच वापरून लहानात लहान 4 अंकी संख्या तयार केल्यास त्या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक येईल। अंक दिले 9 5 8 2 आणि पर्याय आहे 2 8 9 आता ही संख्या आहे, आपण लहानात लहान संख्या जेव्हा लिहितो तेव्हा चढत्या क्रमाने संख्या लिहित असतो, 9 5 8 2 यापासून लहानात लहान संख्या तयार होईल 2589। याचा दशक स्थानी अंक विचारला आहे, दशक स्थानी हा 8 हा अंक आहे, त्यामुळे 2 हे उत्तर बरोबर आहे, त्यामुळे आपण दुसऱ्या गोलाला रंगवू। तसं स्थानिक किंमत यावर आधारित सुद्धा प्रश्न आहे, यावर आधारित एक प्रश्न दिलेला आहे, ₹318.43 4 3 त्याला 43 नाही म्हणायचं, कारण 40 अधिक 3 नाहीये, हे 4.3% आहे, त्याच्यामुळे याला 43 नाही म्हणायचं, 318.43 या स्थानातील शतक स्थानचा अंक व शतांश स्थानचा अंक व शतांश स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीचा फरक दाखवा, यांच्या स्थानिक किमतीत किती फरक आहे।
परत म्हटलं की वजाबाकी करतो आपण उत्तर दिले आहे याच्यात पर्याय तिसरा पर्याय आता है तर शतस्थानचा अंक 3 आहे 3 ची किंमत 300 आणि शतौस्थानचा अंक आहे 3 या 3 ची किंमत 300 म्हणजे 0.3 आहे मग 300 मधून आपण 300 मधून आपण 0.3 वजा करू याचे उत्तर 10 तून 3 गेले 7 गेले 10 तून 1 गेला 9 राहिला इथे दशक चिन्ह 10 तून 1 गेला 9 याचे उत्तर आहे 4 नंबर उत्तर बरोबर आहे आपण चौथ्या गोलाला रंगूया त्यानंतर विस्तारित मांडणीवरून संख्या ओळखायची आपल्याला संख्येचा विस्तार करू दशांश संख्येचा विस्तार करू त्याच्या स्थानिक किमतीवरून आपण घेत असतो ही संख्या दिलेली आहे ४००० पाचशे अधिक 60 आणि पर्याय दिलेले आहे 84,560 दुसरा आहे 88,457 तिसरा पर्याय आहे 84,057 आणि चौथा आहे 80,457 आता बेरीज करत पाहायची गरज नाही आपल्याला आपण शेवटचं पाहायचं शतकाने हे स्थान या दोघांची बेरीज येते 507 आणि 507 हा शेवटचा अंक पहिल्या पेटीत आहे त्यामुळे त्याचं पहिलं उत्तर बरोबर आहे इथे 507 कुठेच नाहीये 507 500 आणि 7 बेरीज 507 पहिल्या उदाहरणात आहे त्यामुळे हे उदाहरण याचं पहिलं उत्तर हे बरोबर आहे नंतर आपल्याला 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न येतो यासाठी मी तो चार्ट तयार केलेला आहे 1 ते 100 मधला तर तो चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच चार्ट नुसार तुम्हाला 0 हा अंक 1 ते 100 मध्ये 11 वेळा येतो 0 हा अंक 2 अंकी संख्येमध्ये 9 वेळा येतो आणि 0 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या 9 आहे 1 हा अंक 21 वेळा येतो अंक 2 अंकी संख्येमध्ये 19 वेळा येतो आणि 1 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या 18 आहे आणि 2 ते 9 हे अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात अंक 2 अंकी संख्येमध्ये 19 वेळा येतात आणि हे अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या 18 आहे त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे त्यासाठी तो चार्ट पाठ करणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये विचारलाय 1 ते 100 मध्ये 5 हा अंक 1 ते 100 मध्ये 5 हा
tanto ti prego. Poria è e con distrarre attra distrarre bis anzoltare e bis तर चार नुसार 2 ते 9 हे संख्या अंक 20 वेळा येतात त्यामुळे 20 हे उत्तर बरोबर आहे 20 हे उत्तर बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नामध्ये तिसऱ्या गोलला तुम्हाला रंगवावे लागेल नंतरचा प्रश्न आहे त्या चार नुसारच आपल्याला शोधायचा आहे 2 अंकी दोन अंकी संख्येत सात नसलेल्या संख्या किती सात नसलेल्या संख्या किती उत्तर दिलेला आहे पर्याय 80 81 90 72 आता आपण दोन अंकी संख्येत सात नसलेल्या संख्या तुम्ही मोजत बसाल का मोजायला किती वेळ लागेल त्याच्यासाठी तो चार वापरायचा त्या चार मध्ये दिलेलाच आहे 2 ते 9 या संख्या 18 आहे मग एकूण दोन अंकी संख्या 90 आहे 90 मधून 18 वजा करायचा म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 72 म्हणून चौथा पर्याय हा बरोबर आहे आता नंतरचा प्रश्न आहे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी लहान अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्यापेक्षा कितीने मोठी आहे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या अरे 99999 आणि मग म्हटलंय मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 आणि यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे यांची बेरीज करायची 99188 99999 आणि हे पर्याय आहे याचा 2 आणि हे 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे यानंतर आपल्याला संख्या म्हणजे समसंख्या विषम संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या याविषयी आपल्याला थोडी माहिती करून घ्यायची आहे तर समसंख्या मी त्या स्क्रीनवर तुम्हाला दिसलच समसंख्या म्हणजे ज्या संख्येमध्ये दोनचा निश्चय भाग जातो किंवा ज्याच्या एकम स्थानी ज्या संख्येच्या एकम स्थानी 0 2 4 6 8 हे अंक आहे त्या संख्या समसंख्या त्या दोनच्या पाढ्यात येतात आणि विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकम स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या विषम संख्या मूळ संख्या या संख्येत एकने किंवा त्या संख्येने भाग जातो जसं 13 आहे 13 या संख्येत कोणत्याच संख्येने भाग जात नाही कोणत्याच पाढ्यात 13 येत नाही ती मूळ संख्या आहे आणि संयुक्त संख्या ज्या संख्येमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांचा भाग जातो म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक ज्या संख्येचे असतात त्यांना म्हणतात संयुक्त संख्या उदाहरणार्थ 12 14 28
त्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत आणि जोडमूळ संख्या म्हणजे मूळ संख्या माहितच आहे आता सांगितलं की ज्या संख्येत कोणत्या संख्येचा भाग जात नाही फक्त त्या संख्येचा जातो ती मूळ संख्या जोडमूळ संख्या जोडून येणाऱ्या संख्या जोडमूळ संख्या जसं 3 आणि 5 ह्या जोडून येणाऱ्या मूळ संख्या ह्या जोडमूळ संख्या आहेत 3 5 ह्या जोडून येणाऱ्या संख्या ह्या जोडमूळ संख्या आहेत अशा जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत पूर्ण 1 ते 100 मध्ये नंतर त्रिकोणी संख्या ज्या संख्या लागून लागून असतात दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची जी निंपट असते त्यामुळे जी संख्या तयार होते तिला त्रिकोणी संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ 2 आणि 3 ह्या जवळजवळच्या संख्या आहेत त्या संख्येचा गुणाकार केला आणि त्याची निंपट केली तर ही जी संख्या मिळते ती आहे त्रिकोणी संख्या 4 आणि 5 ह्या लागूनच्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार केला आणि त्याला 2 ने भागितलं आणि त्याची निंपट केली अंक केले तर 20 भागिले 2 बरोबर 10 ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे आणि चौरस संख्या ज्या वर्ग संख्या आहे त्या सगळ्या चौरस संख्या आहे उदाहरणार्थ 2 गुणिले 2 4 2 गुणिले 2 3 गुणिले 3 4 गुणिले 4 हे उत्तर येते ह्या चौरस संख्या आहे यावर आधारित सुद्धा गणित असतात आणि 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या 25 आहे आणि संयुक्त संख्या 74 आहे हे जर लक्षात ठेवलं तर आपल्याला उदाहरण सोडवायला सोपे जाईल आता इथे प्रश्न विचारलेला आहे प्रश्न आहे 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहे खाली पर्याय दिलेले आहे 25 10 15 आणि 20 तर 1 ते 50 मध्ये मूळ संख्येच्या ज्या जोड्या आहेत त्या तर जोड्या तुम्ही पाठ केल्या तर त्या मूळ संख्या 15 आहे 1 ते 50 मध्ये मूळ संख्या आहे 15 3 5 5 7 7 9 11 13 अशा त्या मूळ संख्या त्या 15 आहे नंतर म्हटलंय 2 अंकी मूळ संख्या किती 2 अंकी मूळ संख्या एकूण मूळ संख्या आहे 100 100 नाही सॉरी 25 आहे 2 अंकी मूळ संख्या म्हटलाय एकूण मूळ संख्या 25 आहे त्यामध्ये आपल्याला 2 अंकी विचारलाय 1 अंकी किती आहे 1 अंकी आहे 2 3 5 7 चार मूळ संख्या आहे 1 अंकी ह्या 25 मधून ह्या 4 संख्या जर वजा केल्या तर ह्या उरलेल्या 2 अंकी संख्या येतात 2 अंकी संख्या आहे 21 2 अंकी मूळ संख्या 21 आहे म्हणून 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे त्यानंतर संयुक्त संख्या संयुक्त संख्यामध्ये ज्या संख्यांना 1 पेक्षा जास्त विभाजक असतात 2 पेक्षा की 2 किंवा त्यापेक्षा जास्त विभाजक असतात त्या संयुक्त संख्या 71 च्या मागे येणारे संयुक्त संख्या कोणत्या संयुक्त संख्या खालील पैकी कोणत्या Thank you.
त्यामध्ये पर्याय दिले आहे 70 69 दुसरा आहे 72 74 तिसरा पर्याय आहे 71 73 नंतर चौथा पर्याय आहे 61 63 आता मागे म्हटला आहे पुढच्या संख्या 72 74 हे उत्तर चुकीचं आहे ही पण पुढची संख्या आहे उत्तर चुकीचं आहे ही जी या संख्या आहे त्या जास्तच मागे आहे त्याच्या जवळच्या संयुक्त संख्या ह्या लागूच्या 70 आणि 69 आहे त्यामुळे पहिलं उत्तर हे बरोबर आहे त्यानंतर विचारला हा प्रश्न सत्तावीस नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती आता समसंख्या म्हटलाय म्हणजे पर्याय दिले 34 40 36 42 तर 27 नंतर येणारी सातवी समसंख्या म्हटलाय 27 नंतर येणारी पहिली समसंख्या आहे 28 मग उरले 6 एक संख्या झाली 7 मध्ये एक गेले 6 संख्या उरल्या समसंख्येमध्ये दोनचा फरक राहतो म्हणजे 6 × 12 मग ह्या 28 मध्ये 12 मिळवले तर उत्तर येते 40 म्हणजे दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे धन्यवाद मी आपल्याला मार्गदर्शन केलं तर तुम्ही याचप्रमाणे आपला अभ्यास केला आणि जास्तीत जास्त जर सराव केला तर या शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हायला तुम्हाला काहीच त्रास जाणार नाही नमस्कार